आज मी बनवणार आहे इडली डोशासोबत आपण जी चटणी खातो ओल्या नारळाची ती अगदी सोप्या पद्धतीने व घरात आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल त्यापासून तयार होणारी ही चटणी एकदमच टेस्टी लागते. जरूर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा. त्यासाठी इथे मी डाळ्या घेतलेल्या आहेत. ह्या डाळ्या आपण चिवड्याला वापरतो. आलं, पुदिन्याची पानं, एक लिंबू चिरून घेतलेलं आहेत, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकतात. हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहेत. यामध्ये मी जे काही लिंबू घेतलेलं आहेत त्याचा रस काढून घेत आहे. लिंबाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकतात, पण माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं तर मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे. आता अशा पद्धतीने एक लिंबू पूर्णपणे मी यामध्ये पिळून घेणार आहेत. आता लगेचच मी यामध्ये एक चमचा मीठ ॲड करणार आहेत. मीठ पूर्ण चटणीसाठी मी लगेच ॲड करणार आहे. तुम्ही चवीनुसार तुम्हाला हवं तसं ॲड करू शकतात. एक चमचा साखर, आपण लिंबू ॲड केलेलं आहेत त्यामुळे चवीनुसार आपल्याला इथे साखर ॲड करावं लागत आहेत. मी अशा पद्धतीने पाणी टाकून एकदम बारीक याची पेस्ट तयार करून घेतली. एका भांड्यामध्ये मी ते पाणी टाकून सगळी पेस्ट काढून घेणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ही पातळ चटणी तयार करायची आहे, जेणेकरून आपल्याला ती इडलीसोबत किंवा डोशासोबत व्यवस्थित अशी खाता येईल. त्यामुळे मी इथे पाणी वापरलेलं आहेत. आता ओलं खोबरं मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत व ते देखील पाणी टाकून अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेले. ज्या भांड्यात आपण पहिलं मिश्रण ॲड केलं होतं त्याच भांड्यात हे खोबऱ्याचं देखील मिश्रण मी ॲड करून घेतलेलं आहे. आता एक तडका पॅनमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे एक वगळी. त्यामध्ये तेल तापल्यानंतर एक चमचा पाव चमचा मोहरी ॲड केलेली आहे, थोडासा हिंग. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्त्याचे पानं देखील ॲड करणार आहेत. फोडणी आपल्याला कडक द्यायची आहेत. चटणी आपल्याला गरम करून घ्यायची नाही, फक्त त्या चटणीवर आपल्याला फोडणी ॲड करायची आहेत. कढीपत्त्याचे पानं छान तडतडले की आपण जी काही चटणी तयार करून घेतली आहे मिक्सरला वाटण करून त्यामध्ये ही फोडणी ॲड करायची आहेत. एकदम छान अशी आपली चटणी दिसत आहेत. मी मिक्स करून घेणार आहेत. अशा पद्धतीने इडली डोशासोबत खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट टेस्टी अशी चटणी तयार. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.